पंचायत समिति कार्यालय चांदवड गट विकास अधिकारी साहेब पंचायत समिति कार्यालय चांदवड विषय चांदवड तालुक्यातील प्रधान आवास योजना घरकुल यादीचे चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करून गैरप्रकारे कामकाज होत असल्याने तात्काळ वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ समाविष्ट करून घेण्याबाबत चांदवड तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रधान योजनेपासून वंचित असलेला लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती कार्यालय गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. तालुक्यातील गाव पातळीवर ग्रामपंचायतीतील तात्काळ सूचना देऊन कारवाई व्हावी. जर दखल घेऊन वंचित लाभार्थ्यांना समाविष्ट करून वास्तव परिस्थिती विचारात घेऊन कार्यवाही न केल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत कार्यालयीन कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असे भ्रष्टाचार विरोधी जनसंघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खागळ यांनी सांगितले. वारंवार सूचना करून अद्याप पावे तो दखल घेण्यात आलेली नाही. या वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करून प्राधान्याने त्यांचे घरकुल हे बांधण्यात यावे, त्यांना ते योजनेत वंचित ठेवू नये या मागणीसाठी त्यांना आज हे निवेदन दाखल करण्यात आलेलं असून यांनी एक आठवड्याच्या कार्यकाळामध्ये दखल घेऊन आणि तात्काळ कार्यवाही न केल्यास आणि असे वंचित असलेले लाभार्थ्यांची या दखल घेऊन त्यांना लाभ प्राप्त करून न दिल्यास पुढील आठवड्यात एक तारीख निश्चित करून आणि कार्यालयीन कामकाज बंद आंदोलन करण्याचं हे निवेदन आज दाखल करण्यात आलेलं आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान साळवे, भ्रष्टाचार विरोधी जनसंघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खागळ, आनंद बनकर, समाधान आहेर, शहाजी ठाकरे, सोमनाथ जाधव, नवनाथ सोनवणे, एकनाथ निकम, अशोक हिरे आदी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी संजय जाधव, चांदवड.